सुप्रिया सुळेंच्या नावाने औरंगाबादमध्ये फेक प्रचार ऑडिओ एडिट करून करण्यात आलेला, सुप्रिया सुळेंच्या नावाने हा फेक प्रचार आहे. ऑडिओ एडिट करून हा प्रचार केला जातोय. ऑटोमेटेड व्हॉइस कॉल आहे, ऑडिओ एडिट करून ऑटोमेटेड व्हॉइस कॉल आहे. पदवीधर मतदारांना सुप्रिया सुळेंच्या नावे फेक कॉल केले जात आहेत. सुप्रिया सुळेंच्या नावाने हा खोटा प्रचार केला जातोय आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केलेली आहे. आपण थेट संवाद साधूया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आपल्यासोबत आहेत. सुप्रियाजी, खोटा प्रचार केला जातोय, नक्की हा काय सगळा प्रकार आणि कोणी हा समोर आणला आणि ह्याच्या पाठीमागे कोण आहे? अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे, म्हणजे केविळवाण आहे खरं तर. कारण महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि ज्या संविधानाचा मान सन्मान करून आपण सगळे इलेक्शन लढतो ह्याच्यात हा रडीचा डाव जे विरोधक खेळत आहेत हे अतिशय म्हणजे महाराष्ट्राला न खरं तर सूट होणार आहे. कारण उस्मानाबाद आणि लातूरच्या काही कार्यकर्त्यांचे सहकाऱ्यांचे मला फोन आले की माझ्या नावाचा गैरवापर आमचे विरोधक करतायत आणि एक फेक कॉलर आय डी करून माझ्या नावाने फेक कॉलर आय डी करून माझा काहीसा आवाज एडिट करून ते मतं मागतायत. हे खरंच दुर्दैवी आहे आणि मी पोलीस कंप्लेन आणि आय टी सेल जे आहे पोलिसांचं त्यांनाही कंप्लेन करतोय. मी तातडीने आमचे महाविकास आघाडीचे जे कॅन्डिडेट आहेत सतीश चव्हाण यांना फोन केला, तेही त्याच्यात लक्ष घालतायत आणि हा इश्यू मी. पण तरी या पाठीमागे कोण आहे नक्की? म्हणजे माझ्या नावाच्या मागे एका आमच्या विरोधी बोलणाऱ्या कॅन्डिडेटचं आणि भाजपला मतदान करा असं त्याच्यात आहे त्या कॉलमध्ये. म्हणजे अतिशय जे कोणी करतंय अतिशय दुर्दैवी आहे आणि मी इलेक्शन कमिशन आणि पोलीस यंत्रणा या दोघांकडे कंप्लेन करणार आहे आणि न्याय मागणार आहे. सुप्रियाजी, फक्त महाविकास आघाडीच्या औरंगाबादमधील उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारातच हा एवढा प्रकार झाला का इतरत्र पण असा प्रकार घडलेला आहे? आता माझ्याकडे औरंगाबाद लातूर आणि उस्मानाबादच्या भागात लोकांना असे फोन येत आहेत. सुरुवातीला माझं नाव माझा फेक कॉलर आय डी आणि सगळे गुन्हे आहेत आणि किती म्हणजे दुर्दैवी आहे की विरोधकांनी इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण करावं हे महाराष्ट्रासाठी खरंच म्हणजे नवीनच आहे आणि धक्कादायक आहे आणि आपल्याला न शोभणार आहे. सुप्रियाजी, तुम्ही सविस्तरपणे झी 24 ताशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. 24